धान्य दे ही काली आई धन धान्य दे जोड़ते मनाची नाती आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती नमस्कार. आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या चर्चेचा विषय आहे मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत अक्षय ऊर्जा, आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सहनिमंत्रक सीआयआय एनर्जी पॅनल पुणे येथून श्री अभय पेंडसे सर इथं उपस्थित आहेत. मी आपलं स्वागत करतो सर. नमस्कार सर. मला सांगा की अक्षय ऊर्जा म्हणजे नेमकं काय? ऊर्जेचे आपण दोन प्रकार करू शकतो. एक म्हणजे परंपरागत जे आपण वापरतो, पृथ्वीतून आपण उत्खनन करून खनिज तेल घेतो, कोळसा घेतो, पण हे केव्हा तरी संपणार आहे. म्हणजे कारण हे पृथ्वी जेव्हा बनली त्यावेळेला काही भौतिक किंवा रासायनिक क्रियांनी ह्या गोष्टी झाल्या, पण सूर्याची जी आपल्याला ऊर्जा मिळते ती जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत मिळेल. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे, गुरुत्वाकर्षण आहे, तोपर्यंत लाटा चालू राहतील आणि ही एनर्जी मिळत राहील. सो त्या अंतर्गत आपण म्हणू शकतो की ती कायम राहणारी आहे आणि म्हणून अक्षय. सी, आपण मेक इन इंडिया पंतप्रधान मोदी साहेबांनी हा कार्यक्रम घेतलाय, आणि जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित ह्याच्यात जायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रामध्ये खूप काम व्हायला पाहिजे. मेक इन इंडिया करायचं असेल तर कोणी असं येऊन तुम्ही करा असं म्हणणार नाही. आपण कॉम्पिटेटिव्ह पाहिजे, स्पर्धात टिकायला पाहिजे. आपल्याकडे स्किल आहे, लेबर आहे, आपण अवेलेबल म्हणतो, पण ऊर्जेबाबत आपण परावलंबी आहोत. म्हणजे आपल्याकडे स्वतःच असे ऊर्जेचे साधनं फार कमी आहेत. म्हणजे जे आपल्याकडे गोष्ट नाही त्याच्याबद्दल काय बोलणार, पण जे आहे तर ते सामर्थ्य आपण वापरलं पाहिजे. आणि ते जर वापरलं तर आपण नक्की ऊर्जेबाबतीत स्वयंपूर्ण होऊ, आपली उत्पादनं आपली कॉम्पिटेटिव्ह होतील आणि मेक इन इंडिया हे खऱ्या अर्थाने होऊ शकेल. कारण मेक इन इंडियाला अदरवाईज जी लागणारी ऊर्जा आहे ती पुढच्या जवळजवळ एस्टिमेट आताची जशी आहेत की पुढच्या 15 वर्षात जवळजवळ तिप्पट ऊर्जा लागणार आहे, तर ती आणणार आहे कुठून? म्हणजे ही मिळणं अवघड आहे. आणि दरवेळेला ऑइलवरती किंवा डॉलरच्या रेटवरती सगळं आपली इकॉनॉमी हेंदकाळत राहणं हे काही खरं नाही. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की सूर्याकडून येणारी एनर्जी हे मोठं साधन, त्याच्यामुळे आपण सौर ऊर्जा म्हणतो आणि त्याचे दोन प्रकारात आपण वापरतो. एक म्हणजे डायरेक्ट हीट म्हणून किंवा फोटोवोल्टिक सेल वरतून आपण इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट करू. त्याच्यानंतर सूर्याचीच येणारी ऊर्जा ही झाडांमध्ये फोटोसिंथेसिसच्या स्वरूपात झाडं वाढतात आणि त्याच्यामुळे लाकूड तयार होतं आणि आपण मग बायोमास किंवा ह्या स्वरूपामध्ये ते वापरतो. पण त्याचं मेन परत सुरुवात होते सूर्यापासून. आणि तिसरं म्हणजे आपण ज्याला विंड किंवा पवन ऊर्जा म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी वारा का वाहतो भारत सगळीकडे, तर काही भाग सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होतो, काही थंड राहतो आणि त्याच्यामुळे वारे वाहतात. आणि हे जे वाऱ्याची मुवमेंट आहे त्याच्यामुळे लाटा निर्माण होतात किंवा वारा होतो आणि त्याने येणारी ऊर्जा. सो जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत हे आहेच आहे. सो आपण बायोमास म्हणतो ते किंवा सूर्याची सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा, ही तीन महत्वाची मोठी भाग झाले. त्याच्या व्यतिरिक्त गुरुत्वाकर्षणामुळे, म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे लाटा निर्माण होतात हे आता आपल्याला माहित झालं, तर लाटांमध्ये पण प्रचंड शक्ती आहे आणि ती पण जोपर्यंत हे गुरुत्वाकर्षण आहे तोपर्यंत मिळत राहील. म्हणजे आज वापरली म्हणून ती उद्या संपणार नाही, उद्या पुन्हा सायकल चालू राहणार. तर हे त्याचे म्हणजे स्त्रोत आहेत की जे आपण वापरू शकतो. ते कन्वर्ट करणं म्हणजे आपण निर्माण नाही करत, आपण करतो ते वापर करतो त्याचा. आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते त्यासाठी किंवा काही ठिकाणी फोर्स लागतो ह्या गोष्टीसाठी ती वापरता येते. मग आता आज आपण जी एनर्जी वापरतो त्याच्यातली मेजॉरिटी एनर्जी ही जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी अंशी, मेजॉरिटी म्हणणार नाही, पण ही शेतीच्या साठी लागणारं पाणी उपसण्यात जाते आणि रूट कॉजवर काम करायला वेळ उरतच नाही कारण सगळी एनर्जी फायर फायटिंगवर चालली. सो बॅलन्स पाहिजे आणि तसं केलं तर मग आपण जे म्हणतो की का होत नाही तर ते
त्याच्यातून आपण बाहेर येऊ आणि पुढचा काळ कदाचित मग तो नक्की आपला असेल. एक संशोधन व्हायला पाहिजे, त्याच्यावर काम व्हायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे जो उपयोग होतो तो हा नीट व्हायला पाहिजे, सायंटिफिक रेने व्हायला पाहिजे. तसं झालं तर दोन्ही बाजूने आपण ब्रिज करून स्वयंपूर्ण होता येईल याच्यामध्ये. आणि मग मगाशी म्हटलं तसं की मेक इन इंडिया खऱ्या अर्थाने इफेक्टिव्ह होईल. आपण अक्षय ऊर्जेबद्दल बोलतोय, तर मग अक्षय ऊर्जेचे नेमके प्रकार आपल्याला काय सांगता येतील? अक्षय ऊर्जेचे सगळ्यात महत्वाचे मगाशी म्हटल्याप्रमाणे सौर ऊर्जा ही अगदी प्रॉमिनंट आहे. अनफॉर्च्युनेटली जर आपण म्हणजे जर त्याचं पोटेन्शियल बघितलं, म्हणजे पोटेन्शियल म्हणजे याला किती बनू शकते, म्हणजे जर आपण आलेला ईच अँड एव्हरी अगदी कण जर सूर्याचा वापरता आला आणि वापरला तर कितीतरी पृथ्वींना पुरेल एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे. तेवढी ऑफकोर्स वापरली जाणार नाही व्हॉट एव्हर, पण प्रचंड त्याच्यामध्ये. आणि कम्पेअर टू दॅट, म्हणजे आपण तक्ता बघितला तर लक्षात येईल की आपण फार कमी पोटेन्शियल वापरतो, म्हणजे जेवढी क्षमता आहे त्याच्या अगदी काही टक्के सुद्धा आपण वापरत नाही, नगण्य वापरतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे सूर्याच्याच एनर्जीच्या मुळे मिळणारे पुढचा प्रकार येतो तो म्हणजे विंड, म्हणजे वायू आणि म्हणजे पवन ऊर्जा आपण जी म्हणतो की ज्याच्यामुळे वारे वाहतात आणि ती वाऱ्याची एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्ट करून वापरू शकतो. तुम्ही जितकं उंच जाल तितकं तुम्हाला स्टेबल करंट मिळतात आणि आपल्याला म्हणजे जवळजवळ 7500 किलोमीटरचा भारताला समुद्र किनारा आहे. एक म्हणजे पवन आणि दुसरं म्हणजे लाटांच्या स्वरूपात सुद्धा. सो सूर्यामुळे मिळणारी ही दोन. तिसरा भाग देतो तो म्हणजे फोटोसिंथेसिसमुळे झाडं निर्माण होतात. सो तिसरा स्रोत म्हणजे म्हटल्याप्रमाणे हा बायो गॅस आहे. त्याचाच एक पुढचा प्रकार येतो म्हणजे को जनरेशनसाठी, म्हणजे जेव्हा प्रत्येक साखर कारखान्याला वाफ लागते, स्टीम लागते. चौथा म्हणजे आपण ज्याला म्हणतो टायडल, म्हणजे लाटा येतात, तर लाटांमध्ये सुद्धा खूप एनर्जी असते, तर त्याच्यावरती सुद्धा आता टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे की वेव्ह आणि टायडल या दोन्ही प्रकाराने तुम्हाला एनर्जी निर्माण करता येते. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे खरं ते अक्षय म्हणता येणं अवघड आहे, पण त्या अपारंपरिक आहे ते. आणि ते म्हणजे एक म्हणजे जिओथर्मल, म्हणजे पृथ्वीचा जर आपण भाग बघितला, अंतर्भाग, तर हा खूप गरम आहे, पण त्याच्यातले काही भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर काही भागातली ती एनर्जी अगदी वरपर्यंत येते आणि ती ज्वालामुखीसारखी आपल्याला बाहेर पडताना दिसते. सो ती अपारंपरिक जिथे येते तिथे तुम्ही वापरू शकता, म्हणजे समजा जपानमध्ये बाहेर येते तिकडची वापरता येते. आणि दुसरं उदाहरण म्हणजे आपल्याकडे वज्रेश्वरीची कुंड आपण बघतो किंवा मणिकरण आपण हिमाचलमध्ये बघितलं असेल की तिकडे हे जे गरम पाणी येतं तर ते तिकडे लोकली तुम्हाला वापरता येतं फॉर, आणि त्याप्रमाणे आता टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. सो पण हे अपारंपरिक झालं. आणि त्याच्यानंतर शेवटचं एक म्हणता येईल ते म्हणजे आपण सगळेजण वेस्ट निर्माण करतो, कचरा निर्माण करतो, तर त्याच्यातला जो ऑर्गॅनिक भाग आहे त्याच्यातून तुम्हाला मिथेन गॅस किंवा गॅस निर्माण करून शहराच्या शहर तुम्हाला म्हणजे शहरातले जे स्ट्रीट लाईट्स वगैरे आपल्याला इलेक्ट्रिफाय करता येतील. अक्षय ऊर्जेचे प्रकार आपण पाहिले, तर ह्या प्रकारांमधून नेमके फायदे आपल्याला काय मिळतात, म्हणजे शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मी म्हणतो. ज्या वेळेला हवा आणि ती जर ऊर्जा हवी असेल तर तिथे सौर पॅनल लावून त्यांना ते करता येईल, भाग आहे. दुसरा भाग म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे जे तिकडे कापणी झाल्यानंतर जे काही शेत उरतं त्याच्यातून ब्रिकेट्स करून ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे शेताला लागत नाही पाणी पण बाकीच्या कामासाठी जेव्हा तुम्हाला ऊर्जा लागते तर ते ब्रिकेट जाळून तुम्हाला किंवा ते विकता येतात, म्हणजे इंडस्ट्री आज विकत घेते ब्रिकेट त्यांच्या बॉयलरसाठी किंवा याच्यासाठी. सो एक निर्मिती करण्यासाठी आणि जे प्रदूषण होतं, म्हणजे आज आता आपण काय करतो डिझेल किंवा बाकीचं जाळून जे काही सगळीकडे प्रदूषण करून सगळे हवेची वाट लावतो तर त्याच्या ते पण होत नाही. सो दोन तीन प्रकार. आणि शेवटचा उपाय म्हणजे ज्या शेतांच्या इथे म्हणजे जमीन अगदी मुरबाड आहे किंवा काही होतच नाही, पाणी नाही आणि काहीच नाही, पडीक म्हणू शकतो, पडीक आहे, पण अशा ठिकाणी सौर शेती म्हणजे हा नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे पण सौर शेती तुम्हाला करता येते, पॅनल्स लावा आणि आजच्या जे काही कायदे किंवा जे प्रोसिजर्स आले आहेत त्याने तुम्ही ऍक्च्युली वीज विकू शकता. म्हणजे वीज बनवा आणि विका, म्हणजे माझ्याकडे नाहीतरी दुसरं काहीच होत नाही तर कमीत कमी मी वीज विकू शकतो. सो ती टेक्नॉलॉजी आहे आता ते, आणि आता ते कायद्याच्या चौकटीत पॉसिबल आहे. सर, ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मग सरकारची नेमकी भूमिका काय आहे? सरकारची भूमिका दोन तीन प्रकारामध्ये आहे. एक म्हणजे
पहिले म्हणजे पॉलिसी करायला लागतात, कारण हे लॉंग टर्म आहे, हे एका सडनली एका रात्रीत एका वर्षात होणार नाही, इवन पाच वर्षाच्या पंचवार्षिक मध्ये होणार नाही, आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. सरकार पहिल्यांदा म्हणजे एक सरकार म्हणजे भारत सरकार पहिलं आपलं आहे की ज्यांनी रिन्युएबल एनर्जीची मिनिस्ट्री म्हणजे मंत्रालय निर्माण करणारा हा जगातला पहिला देश आहे, ही एक चांगली गोष्ट. त्याच्यानंतर आपली इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आला, त्याच्यानंतर राज्यस्तरावरती नॅशनल पॉलिसी आली रिन्युएबल एनर्जीवरती, आणि मग राज्य सरकारांनी आपापल्या पॉलिसी केल्या, आणि त्याच्यानंतर त्याला अनुषंगाने जे मेकॅनिझम लागतो, म्हणजे उद्या समजा आता आम्ही मगाशी म्हटलं सौर शेती करा, बोलणं सोपं आहे, पण मग ती विकायची कशी, ती घेणार कोण, मग त्याचा रेट कोण ठरवणार, तर ह्याचा एक मेकॅनिझम काहीतरी एक लागतो. तर ते करणं हे सरकारने कायदे करणं, त्यासाठी त्याला कायद्याचं अधिष्ठान आणून देणं, हे काम सरकारने केलेलं आहे. आणि पुढचा भाग म्हणजे प्रोत्साहन देणं. ह्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर मग सोलारचे जे इक्विपमेंट येतात त्याला थोडं तुम्ही सबसिडीज द्या, किंवा त्याच्यावरच्या एक्साइज ड्युटीज वगैरे कमी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी जी वीज मंडळ आहे त्यांनाही बंधनकारक केलंय की तुम्ही काही टक्के तरी, म्हणजे ठराविक टक्के तुम्ही हे रिन्युएबल वापरलं पाहिजे किंवा विकत घेतलं पाहिजे, किती एक्स्ट्रा चढा भाव असला तरी. अशा दोन तीन प्रकाराने सरकार ह्याच्यावरती काम करतंय. सगळं सरकारवर टाकून उपयोग नाही, मला वाटतं बाकीच्यांनी पण करायला पाहिजे, पण ही पावलं तर नक्की पुढे आहे. आताच आपण म्हटलं की सगळं सरकारवर टाकून चालणार नाही, तर माझ्या मते सीआयआय सुद्धा ह्याच्यामध्ये तितकंच मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली आहे. तर मग या भारतीय औद्योगिक महासंघाचं नेमकं योगदान काय आहे या संपूर्ण उपक्रमाअंतर्गत? सीआयआय आपल्या बाजूने मला वाटतं एक मोठा वाटा इंडस्ट्री करतंय, आणि इंडस्ट्रीचे ऑफकोर्स अपेक्स म्हणजे बॉडी आहे की जे सगळे एकत्र इंडस्ट्री येतात, आणि त्याच्या अंतर्गत दोन तीन स्तरावरती सीआयआयचं काम चालतं. एक म्हणजे नॅशनल स्तरावरती, नंतर राज्यस्तरावरती, आणि मग झोन स्तरावरती वेगवेगळ्या पॅनल्स आहेत, सस्टेनेबिलिटी एनर्जी पॅनल्स आहेत, आणि त्याच्या अनुषंगाने एक म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणं की आपण काय करायला पाहिजे, काय पॉसिबल आहे. दुसरं म्हणजे शेअरिंग ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस, म्हणजे चांगल्या ज्या आपल्या काही गोष्टी आहेत, माझ्याकडे माझ्या कंपनीत असल्या तर मी त्या दुसऱ्यांना सांगतो, त्यासाठी फोरम करून बेस्ट प्रॅक्टिस शेअरिंग देवाणघेवाण, जेणेकरून मी करतो तुम्ही करा, तुम्ही करू शकाल. सो बेस्ट प्रॅक्टिस शेअरिंग आहे. त्याच्यानंतर एका प्लॅटफॉर्मवरती सप्लायर कस्टमर सगळ्यांना आणून कॉन्क्लेव्स प्रत्येक झोनमध्ये होतात, आणि त्याच्यामध्ये इव्हन गव्हर्नमेंटचे म्हणजे मोदी साहेब स्वतः काही आता परवाच्या कार्यक्रमात जावडेकर साहेब होते, त्याच्यानंतर एपीजे कलाम साहेब पण आलेले आहेत, तर या वेगवेगळ्या इतक्या मोठ्या लोकांनाही बोलवण्यात येतं, आणि जेणेकरून मेसेज क्लिअर जातो की कसं करायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ज्या छोट्या इंडस्ट्री आहेत, ज्या अगदी काहीच म्हणजे त्यांच्याकडे संसाधनं कमी आहेत, त्यांना इंडस्ट्री हे नॉलेज तिथपर्यंत पोहोचवणं, किंवा जे मोठी कंपनी आहे त्यांची आणि यांची जोड घालून देणं, तर हे असे दोन तीन स्तरावरती सीआयआय कडून काम नक्की होते. तर छोट्या अंतरांसाठी आपण मे बी ई बाईक वगैरे वापरू शकतो, आणि ती ई बाईक सोलारवर चार्ज करू शकता. दिवसाला 5-7 रुपयामध्ये तुमचं दिवसाचं फिरणं होईल, इतकं इतके पैसे वाचणार आहे, आणि मला वाटतं वेळ वाचेल. सामान्य जनतेचा सहभाग यामध्ये कितपत असायला हवा, किंवा सामान्य जनता यामध्ये सहभागी होऊ शकते का? सामान्य जनता नक्कीच होऊ शकते. आता एक भाग आहे की आपण जर म्हटलं चांगल्या कामात तुम्ही नुसतं योगदान द्या तर ते ठीक आहे, करू नाही करू, पण जर त्याच्यात फायदा असेल आर्थिक तर मला वाटतं नक्की करायला पाहिजे. कारण जर तुम्ही जर बघायला गेले तर आज कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट बघा, म्हणजे दुकानदार जे छोटे हे आहेत, तर ते लोक जवळजवळ 11-12 रुपये प्रति युनिट वीज घेतात. सी आपण काय करतो की मंथली बिल म्हणतो, 5,000 रुपये, 4,000 रुपये, 2,000 रुपये बिल आलं, मला पर युनिट किती पडलं आपण बघत नाही, आपल्याला माहित नाही, आपण त्या दृष्टीने बघत नाही. पण तुम्ही जर बघितलं तर आता लक्षात येईल की आताचा सोलार रेट हा तुम्हाला जवळजवळ 5-6 रुपयापर्यंत खाली आलेला आहे. तर जे असे जे छोटे लोक आहेत तर त्यांनी जर 5-6 जणांनी मिळून वरती जर वीज निर्मिती करून जर केलं तर त्यांचं वीज बिल किती कमी होणार आहे, आणि पुन्हा एक चांगल्या कॉजसाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताच आहात. त्याच्यानंतर आपण लोकांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने शहरात जर आपण बघितलं तर आपण जी पुढची इक्विपमेंट घेऊ विकत तर ती घेताना आता स्टार नामांकन आहे तर 5-6 स्टार असे इक्विपमेंट घेतली पाहिजे, कारण जी खूप एनर्जी कमी घेतात. म्हणजे मागे आम्ही त्या एनर्जी ब्युरोच्या लोकांशी बोलत होतो तर त्यांचं म्हणणं होतं की शहरं वाढत आहेत, सगळ्यांना टीव्ही फ्रीज पाहिजे, आम्ही वीज कुठून देणार आहे. तर आम्ही आता एक करणार आहे की सगळ्यांनी
जे इलेक्ट्रिक नवीन फ्रीज होईल हा निम्मीच पॉवर घेतली पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली दोन घरांना डबल जरी झालं तरी आमचं कन्झम्पशन वाढत नाही. तर अशा दृष्टीने स्टार विकत घेणं हा दुसरा भाग आहे. तिसरा म्हणजे शहरामध्ये पोल्युशन. मी आता दिल्लीची केस आपण बघतो, सगळीकडे शहरात हा प्रश्न आहे. तर छोट्या अंतरांसाठी आपण मे बी ई बाईक वगैरे वापरू शकतो आणि ती ई बाईक सोलारवर चार्ज करू शकता. दिवसाला 5-7 रुपयामध्ये तुमचं दिवसाचं फिरणं होईल, इतके पैसे वाचणार आहेत आणि मला वाटतं वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल. तर अशा 2-3 गोष्टीने सामान्य लोक त्यात सहभागी होऊ शकतात. पुढची गोष्ट म्हणजे आपण जी नवीन घरं घेतो, लाईट पाईप हा किती लोकांना माहित नाही, परंतु बाहेर आपल्या जसं वरचे दिवे आहेत तसा चक्क लाईट पाईप मिळतो, म्हणजे बाहेरचा उजेड आरशाच्या स्वरूपातून घरामध्ये दिव्यासारखा दिसतो. दिवसा काळ ज्यांना घरात दिवसा दिवा लावायला लागत असेल त्यांना लाईट पाईप जर वापरला तर तुम्हाला दिवे लावायची गरज नाही. सो टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, ते नवीन प्रोडक्ट्स येऊ शकतात. खूप ठिकाणी गरम होतं, म्हणजे नॉर्थमध्ये वगैरे, तर गच्चीवरती आपण बाग जरी केली तरी सुद्धा बऱ्यापैकी हीट लोड कमी होईल आणि तेवढे एअर कंडिशनिंगचं लोड कमी होईल. सो वेगवेगळे उपाय आहेत की जे शहरी लोक वापरू शकतात. ग्रामीण भागामध्ये म्हटल्याप्रमाणे कमीत कमी शेत जाळू नका, ब्रिकेट तयार करता येतात फॉर शुअर, आणि गोबर गॅस किंवा ह्याचे हे जे प्रकल्प आहेत ह्याच्यातून शुअरली तुमच्या साठीची एनर्जी नक्कीच मिळू शकते. उद्या जर समजा माझ्या शर्टाने मी उन्हात फिरतो तर माझ्या शर्टाने तर मला वीज निर्मिती करता आली तर माझं चार्जिंग झालं, सगळं झालं, काम झालं. सो व्यावसायिकदृष्ट्या काही संधी उपलब्ध आहेत का, म्हणजे शेतकऱ्यांचं असेल किंवा सामान्य लोकांसाठी असेल? ही जी इक्विपमेंट आता येत आहेत, म्हणजे सोलार असेल तर ती सर्व्हिसिंग, इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर ट्रेडिंग, याच्यामध्ये खूप संधी आहे. करंटली जे वापरलं जातं ते सगळं इनऑर्गॅनिक आहे, पण ऑर्गॅनिक कंपाऊंडने करता येईल का? म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे आपला कपडा सुद्धा आला. उद्या जर समजा माझ्या शर्टाने मी उन्हात फिरतो तर माझ्या शर्टाने तर मला वीज निर्मिती करता आली तर माझं चार्जिंग झालं, सगळं झालं, काम झालं. सो मला असं वाटतं भारतीय लोकांना तिथेही मेक इन इंडिया करून सहभागी होण्यासारखी खूप मोठी संधी आहे. सो उद्योगाच्या संधी नक्कीच ह्या क्षेत्रात आहेत, फक्त त्याकडे बघितलं पाहिजे नीट. करेक्ट. शेतकरी बांधवांनो, आज आपण या अक्षय ऊर्जेबद्दल, त्याचे फायदे किंवा त्याच्या वापराबद्दल किंवा त्याच्या संदर्भात रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध होऊ शकतात या सगळ्या विषयांबद्दल आपण एक सविस्तर माहिती सरांकडून घेतलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या सगळ्याचा वापर जर तुम्ही केलात तर निश्चितपणे तुमचं जीवनमान उंचावण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल. सर, आपण इथं आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना ही जी माहिती दिलीत उपयुक्त अशी, त्याबद्दल मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.